बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जादुई छायाचित्रांमधली हलती माणसं पहा दोन मैल लांबीचं चित्र पहा फक्त ती नाण्यात ती नाण्यात अशा आरोळ्या ठोकून दादासाहेब फाळके नावाचा जादूगार रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आपला पहिला चित्रपट पाहायला बोलावत होता भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके या असामान्य कलाकाराच्या या अद्भुत आणि गमतीदार गोष्टीत स्त्री भूमिका साकारणारा एक आचारी आणि पहिल्या भारतीय महिला चित्रपट संकलक सरस्वतीबाई फाळके अर्थात दादासाहेबांची पत्नी हे सुद्धा आहेत तुम्ही चित्रपटांचे चाहते असाल तर दादासाहेब फाळके यांच्या आयुष्याबद्दल त्यांनी केलेल्या पहिल्या वहिल्या भारतीय चित्रपटाबद्दल असलेली ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल एखाद्या भन्नाट चित्रपटाइतकीच ही कथा ही रोमहर्षक आहे गोष्टीचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ॲक्शन दादासाहेब फाळके यांचा काळ आणि कर्तृत्व ओरिजिनल स्टोरी लाईट्स कॅमेरा ॲक्शन द लाईफ अँड टाइम्स ऑफ दादासाहेब फाळके बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे रुपाली भावे चित्रांकन सुनैना नायर कांजीलाल मराठीत अनुवादसुद्धा रुपाली भावे यांनीच केलाय गोष्ट वाचली आहे असावरी दोषी ऐका हो ऐका फक्त तीन आण्यांमध्ये सत्तावन्न हजार हलत्या छायाचित्रांचा खेळ पाहायला या या हो या जादुई छायाचित्रांमधली हलती माणसं पहा दोन मैल लांबीच चित्र पहा फक्त तीन आण्यात मुंबईच्या कॉरोनेशन थिएटर बाहेर उभा असलेला एक माणूस असं ओरडून लोकांना बोलावत होता तारीख होती तीन मे एकोणीसशे तेरा बहुतेक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेले त्यांना तो माणूस वेडा वाटला काही जण त्याच्याकडे विचित्र नजरांनी पाहून निघून गेले काही जण मात्र कुतूहलाने त्याच्या भोवती जमा झाले काय बोलताय काय तुम्ही एका बघ्याने विचारलं आज राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झालाय चित्रपट आहे तो त्या माणसाने उत्साहात उत्तर दिलं चित्रपट ते काय असतं नाटकासारखं असतं का ते त्या बघ्याने विचारलं थोडंसं नाटकासारखं असतं पण त्यात जिवंत माणसांऐवजी चित्र हलतील तुम्हाला राजा हरिश्चंद्राची गोष्ट पाहायला मिळेल त्यात जादूसुद्धा आहे पाहणार का चित्रपट तिकीट फक्त तीन आणे आपसात चर्चा करून काही बघ्यांनी चित्रपट पाहायचा असं ठरवलं राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय मूकपटाचे ते पहिले वहिले प्रेक्षक ठरले आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दादासाहेब फाळके धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके छायाचित्रकार आणि जादूगार तर होतेच पण त्यांनी चित्रकला शिल्पकला नाट्यशास्त्र आणि वास्तुकला यांचासुद्धा अभ्यास केला होता ते सतत नवनवीन सर्जनशील निर्मिती करण्यात मग्न असत एके दिवशी दादासाहेब फाळके द लाईफ ऑफ क्राइस्ट हा चित्रपट पाहायला गेले त्या चित्रपटाने त्यांना मंत्रमुग्ध केलं त्यांना ते सगळं जादूई वाटलं ते स्वतः जरी छायाचित्रकार असले तरी हे त्यांच्यासाठी अगदी नवीन होतं घरी आल्यावर त्यांनी बायकोला म्हणजे सरस्वतीला आपला रोमांचक अनुभव सांगितला सरस्वती मी स्थिर छायाचित्र काढतो पण ही चित्र हलत होती त्या चित्रामध्ये माणसं देखील होती आणि ती जिवंत माणसांसारखी हलत होती हे सगळं इतकं अद्भुत होतं की मी परत एकदा तो चित्रपट पाहिला सरस्वतीला आपल्या नवऱ्याचा निरागस स्वभाव चांगलाच परिचयाचा होता त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा उत्साह पाहून तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं सरस्वती मी सुद्धा हलती चित्र बनवायला शिकणार आहे मी भारतात चित्रपट करेन आणि चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय गोष्टी सांगेन त्यांनी जाहीर केलं दादासाहेब जे काही करत ते अगदी उत्कटतेने आणि मनापासून करत पण ते धंदा करण्यात कधीच यशस्वी झाले नाहीत काही लोक त्यांना चक्रम म्हणत पण सरस्वतीने त्यांची प्रज्ञा आणि आवड ओळखली होती तिला त्यांचा अभिमान वाटे अत्यंत अवघड आर्थिक परिस्थितीतही ती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली त्यांचं हे स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी तिने त्यांना मदत करायची ठरवली हो चित्रपट बनवण्याआधी दादासाहेब फाळकेंचा गोधरामध्ये फोटो स्टुडिओ होता पण लवकरच त्यांना तो बंद करावा लागला कारण ओळखा पाहू कारण असं होतं की त्या काळी लोकांना वाटायचं की कॅमेरा जेव्हा आपला फोटो काढतो तेव्हा तो आपला ते प्राण शोषून घेतो म्हणून कोणी आपले फोटो काढून घ्यायला तयारच नसे सरस्वती मला इंग्लंडला जायचं आहे आणि पैसे कमी पडत आहेत काय करू एक दिवस दादासाहेब चिंतेने म्हणाले सरस्वती लगेच म्हणाली काळजी करू नका आपल्या घरातल्या ह्या काही गोष्टींची आपल्याला खरं तर काही गरजच नाही आहे त्या विकून टाका बायकोचा असा पाठिंबा मिळाल्याने दादासाहेबांना हुरूप आला वाचवलेले पैसे आणि घरातल्या काही वस्तू विकून आलेले पैसे वापरून ते एकोणीसशे बारा साली इंग्लंडला गेले तिथे त्यांनी ब्रिटनमधला आद्य चित्रपट निर्माता सेसिल हेपवर्थ याच्याकडून चित्रपट बनवण्याचं तंत्र शिकून घेतलं चित्रपट कसे बनवतात हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी दादासाहेब फाडक्यांनी अनेकानेक तास वेगवेगळे प्रयोग केले आणि खूप चित्रपट पाहिले पण ह्याचा त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला त्यांना अंधत्व आलं सुदैवाने काही काळानंतर त्या तात्पुरत्या अंधत्वातून ते बरेसुद्धा झाले आणि त्यांना पुन्हा दिसू लागलं किती विरोधाभास आहे ना चित्रपट बनवण्याची इतकी ओढ असणाऱ्याची त्यासाठी सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे दृष्टी जावी भारतात परतल्यावर ते चित्रपट बनवण्यासाठी अगदी उतावीळ होते अतिशय उत्साहात त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला आपली योजना सांगितली त्यांच्या अनेक मित्रांना वाटलं त्यांना वेड लागले काहींनी तर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्याचाही प्रयत्न केला पुन्हा एकदा एकटी सरस्वतीच त्यांच्या पाठीशी उभी राहिली मित्रांनी अशी प्रतिक्रिया दिली असली तरी दादासाहेबांनी आपला चित्रपट बनवण्याचा निश्चय अजिबात बदलला नाही चित्रपट बनवण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी ते अनेकांना भेटू लागले पण कोणीच त्यांच्यावर विश्वास दाखवायला तयार होईना त्यांना आपलं स्वप्न सत्यामध्ये उतरणारच नाही असं वाटू लागलं पण दादासाहेब हार मानणाऱ्यांमधले नव्हते त्यांनी आपल्या विम्यावर कर्ज घेतलं सरस्वतीने आपले दागिने विकले आणि त्यांनी चित्रपटासाठी पैसे उभे केले त्या पैशातून त्यांनी जर्मनीमधून कॅमेरा आणि इतर उपकरणं मागवली परंतु चित्रपट बनवण्यासाठी इतकंच पुरेसं नव्हतं चित्रपट बनवण्यासाठी ते ज्यांच्याकडे पैसे मागत होते त्यांना चित्रपटांचा कसा आणि किती प्रभाव पडू शकतो हे समजावण्यासाठी दादासाहेबांनी ग्रोथ ऑफ अ पी प्लांट अर्थात एका वाटाण्याच्या वेलीची वाढ असा छोटासा चित्रपट म्हणजेच लघुपट बनवला त्यांनी एक वाटाणा पेरला आणि थोड्या थोड्या काळानं त्याचं चित्रीकरण केलं त्या चित्रपटातून त्यांनी त्या वाटाण्याला कोंब कसा आला आणि वेलीची वाढ कशी झाली हे दाखवलं या चित्रपटाचा अपेक्षित परिणाम झाला आणि दादासाहेबांना पुढचा चित्रपट बनवण्यासाठी कर्जही मिळालं पहिल्या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू झाली पण दादासाहेबांना मनासारखा विषयच सुचेना चित्रपटासाठी कुठली गोष्ट निवडायची याबद्दल रोज संपूर्ण कुटुंब हिरिरीने चर्चा करत असे कधी सरस्वती एखादी गोष्ट सुचवत असे पण दादासाहेब ती नाकारत तर कधी दादासाहेब एखादी गोष्ट सुचवत पण मुलांना ती पसंत नसे अनेक दिवस हेच चालू होतं पण एक दिवस त्यांना मनासारखी गोष्ट मिळाली त्यांनी राजा हरिश्चंद्राच्या गोष्टीवर आधारित चित्रपट करायचं ठरवलं भारतीय प्रेक्षक धार्मिक आहे त्याला पौराणिक कथा निश्चित आवडेल शिवाय ह्या कथेत रहस्य आणि जादूई दाखवता येईल मला ते कसं करायचं ते ठाऊक आहे ही कल्पना मला फारच पसंत आहे ते आनंदाने सरस्वतीला आणि मुलांना म्हणाले दादासाहेबांचा चित्रकलेचा खूप अभ्यास होता प्रतिभावान चित्रकार राजा रविवर्माच्या शैलीचा दादासाहेबांवर खूप प्रभाव होता ते स्वतः उत्तम चित्रकार होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं चित्रपटातली दृश्य बेतताना दादासाहेबांनी आपल्या ह्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा पुरेपूर वापर केला त्यामुळे ती दृश्य अधिकच प्रभावशाली झाली अहो पण कलाकार कुठे मिळतील तुम्हाला आणि कॅमेरा कोण चालवणार सरस्वतीने अत्यंत काळजीने विचारलं तू तू चालवायचा कॅमेरा मी शिकवीन ना तुला आणि कलाकारांसाठी आपण वर्तमानपत्रात जाहिरात देऊया ठरलं तर मग दादासाहेबांनी जाहीर केलं म्हणणं सोपं होतं पण करणं तितकंच कठीण चित्रपटात काम करण्यासाठी कुठलेही अभिनेते तयार नव्हते त्या काळी चित्रपटात काम करणं हे खालच्या दर्जाचं मानलं जायचं लोकांना अभिनेता होण्याची लाज वाटायची खरी अडचण तर ह्यापुढेच होती जेव्हा दादासाहेब चित्रपटातल्या स्त्री भूमिकांसाठी अभिनेत्री शोधू लागले तेव्हा एकही स्त्री चित्रपटात काम करायला तयार होईना त्या काळी स्त्रियांनी अभिनय करणं चुकीचं मानलं जायचं ह्यावरही त्यांनी उपाय काढला त्यांनी काही पुरुषांना स्त्रियांच्या भूमिका दिल्या पण प्रमुख भूमिका मात्र एका स्त्रीनेच केली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता पण अभिनेत्री काही मिळेना अचानक त्यांना एक कल्पना सुचली ते आपल्या बायकोला म्हणाले सरस्वती मी ठरवलं प्रमुख भूमिका तूच करायचीस पण सरस्वतीने ठामपणे नकार दिला मी अगोदरच इतक्या गोष्टी करतेय आता अभिनय देखील करू लागले तर मी आत्ता करते ती कामं कोण करेल मी चित्रपटात काम करणार नाही अखेरीस त्यांनी एका पुरुषाला एका स्वयंपाक्याला प्रमुख स्त्री भूमिका दिली दादासाहेब फाळक्यांची पत्नी सरस्वतीबाई फाळके पहिल्या भारतीय महिला चित्रपट संकलक म्हणजेच एडिटर मानल्या जातात नऊ मुलं सांभाळून चित्रपटात वेगवेगळी कामं करणाऱ्या साठ सत्तर जणांचा सा स्वयंपाक करून चित्रीकरण चालू असताना तासन तास कॅमेऱ्यासमोर उन्हातान्हात पांढऱ्या चादरी धरून चित्रफितीवर प्रक्रिया करणारी रसायनं तयार करून शेवटी रात्री मेणबत्तीच्या उजेडात सरस्वतीबाई चित्रपटाचं संकलन करत असत दादासाहेबांचं संपूर्ण कुटुंबच चित्रपटात सहभागी होतं त्यांच्या मुलाने राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली त्यानंतर त्यांनी बनवलेल्या श्रीकृष्ण जन्म आणि कालिया मर्दन या दोन्ही चित्रपटात त्यांनी आपल्या मुलीला मंदाकिनीला कृष्णाची भूमिका दिली दोन्ही चित्रपट खूप यशस्वी झाले राजा हरिश्चंद्र चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि एकामागून एक अशी मजेशीर आणि अविस्मरणीय घटनांची मालिकाच सुरू झाली एक दिवस एक अभिनेता दादासाहेबांना येऊन म्हणाला दादासाहेब मी जातोय मी चित्रपटात काम नाही करू शकत अरे पण का फाळक्यांनी विचारलं माझ्या आईवडिलांना मी अभिनय केलेला चालत नाही मी काही न करता घरी बसलो तरी त्यांना चालेल पण अभिनय नाही करायचा असं ते म्हणाले जर लोकांना बातमी समजली की मी चित्रपटात काम करतोय तर कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करणार नाही असं म्हणून तो अभिनेता चित्रपट सोडून निघून गेला दादासाहेबांच्या लक्षात आलं की हळूहळू सगळेच अभिनेते त्यांना हीच अडचण सांगणार आहेत म्हणून त्यांनी एक शक्कल काढली त्यांनी चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना सूचना दिली की आपापल्या घरी आपण फाळक्यांच्या चित्रपटात ऐवजी फाळक्यांच्या कारखान्यात काम करतो असं सांगायचं पुरुषांना स्त्री भूमिका सफाईने आणि सहजतेने करता याव्या म्हणून दादासाहेबांनी अभिनेत्यांना चित्रीकरण चालू नसताना सुद्धा स्त्री वेशात वावरण्याची सक्ती केली शिवाय त्यांना स्त्रिया करत असत दुन, ती सर्व कामं करायला लावली उदाहरणार्थ स्वयंपाक धुणी धुणं भांडी घासणं सर्व कलाकारांना हे सगळं करताना किती मजा आली असेल ना भारतीय चित्रपट विश्वात अनेक गोष्टी सर्वप्रथम करण्याचं श्रेय दादासाहेब फाळक्यांना जातं त्यांनी पहिला भारतीय मुकपट केला त्यांची पत्नी सरस्वतीबाई फाळके या पहिल्या भारतीय महिला चित्रपट संकलक आहेत त्यांचा मोठा मुलगा भालचंद्र पहिला भारतीय बाल अभिनेता ठरला त्यांनी सर्वप्रथम भारतीय चित्रपटांमध्ये स्त्रियांना भूमिका दिल्या त्यांची मुलगी मंदाकिनी ही भारताची पहिली बाल अभिनेत्री ठरली एक दिवस एका खेडेगावाजवळच्या जंगलात चित्रीकरण करायचं ठरलं होतं जंगलात कपडे बदलायला आणि रंगभूषा अर्थात मेकअप करायला जागा कुठे मिळणार म्हणून दादासाहेबांनी ठरवलं की सर्वांनी आधीपासूनच तयार होऊन आपापलं सामान बरोबर घेऊन जायचं राजाची गोष्ट असल्यामुळे काही जणांकडे तलवारी होत्या सगळेजण त्या खेडेगावातून जंगलाकडे जात असताना काही गावकऱ्यांनी त्यांना दरोडेखोर समजून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पाठवले अशा अनेक अडचणींशी सामना करून त्यांना मात देऊन अखेरीस दादासाहेब फाळक्यांनी एकोणीसशे तेरा साली पहिला भारतीय मुकपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला ते त्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माता होते त्यांना त्यांच्या परिश्रमांचं फळ मिळालं पहिले दोन तीन दिवस चित्रपट पाहायला फार कोणी आलंच नाही पुन्हा एकदा फाळके यांची जिद्द आणि युक्ती कामी आली पहिले काही दिवस त्यांनी चित्रपट सुरू होण्याआधी काही युरोपीय मुलींचं नृत्य ठेवलं तिकीट विकत घेणाऱ्यांना त्यांनी बक्षिसं जाहीर केली प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला गर्दी केली आणि चित्रपट पाहून अतिशय भारावून गेले त्या प्रेक्षकांनी इतरांना आवर्जून चित्रपट पाहण्याविषयी सांगितलं आणि दिवसेंदिवस चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढत गेली चित्रपट खूप यशस्वी झाला फाळक्यांना चित्रपटात गुंतवलेले पैसे परत मिळून ते कर्ज तर फेडू शकलेच पण त्यांना भरपूर नफासुद्धा झाला ह्या चित्रपटाने इतिहास घडवला इथूनच दादासाहेब फाळक्यांचा एकोणीस वर्षांचा यशस्वी प्रवास सुरू झाला दादासाहेब फाळक्यांना चित्रपटांविषयी असलेल्या तीव्र प्रेमामुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे एकोणीसशे वीस साली त्या काळी बॉम्बे म्हणवणाऱ्या म्हणजे आजच्या मुंबईमध्ये चित्रपट व्यवसाय भरभराटीला आला आज चित्रपट हा आपल्या सर्जनशील कलात्मक अभिव्यक्तीचं माध्यम आहे आपल्याला भारतीय विषय आणि अभिनेते असलेले चित्रपट आवडतात त्यातले जवळपास सगळे चित्रपट भारतीय निर्मात्यांचे असतात चित्रपट व्यवसाय अत्यंत जोमाने चालू आहे आणि हजारोंना रोजगार पुरवतो आहे ह्या सगळ्याचा भक्कम पाया रचणाऱ्या दूरदृष्टी आणि प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या एका व्यक्तीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे ती व्यक्ती म्हणजे दादासाहेब फाळके भारतात चित्रपटांमधला सर्वोच्च सन्मान म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुरस्कार भारत सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर साली दादासाहेब फाळकेंच्या स्मरणार्थ सुरू केला त्यांच्या सन्मानार्थ एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय टपाल विभागाने दादासाहेब फाळक्यांचा चेहरा असलेलं टपालाचं तिकीट काढलं जिथे बहुतांश चित्रपटांचं चित्रीकरण केलं जातं त्या मुंबईमधल्या चित्रनगरीला त्यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके चित्रनगरी असं नाव देण्यात आलं दादासाहेब फाळके खरोखरच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहेत कशी वाटली तुम्हाला ही आजची गोष्ट नक्कीच आवडली असेल ना तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि हाच चॅनल अनेक पॉडकास्टिंग चॅनल्सवर सुद्धा उपलब्ध आहे तर नक्कीच परत भेटूया अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या स्वरूपात धन्यवाद बाय बाय